स्टडी टाइम डेटली या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अकरावी सहकार प्रकरण सातवे प्रक्रिया सहकारी संस्था यामधील स्वाध्य अधोरेखित शब्द दुरुस्ती करून लिहा गटात न बसणारा शब्द शोधा योग्य क्रम लावा इत्यादी सविस्तरपणे अभ्यासणार हो। आहोत त्यापूर्वी आपण या चॅनलवरती नवीन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच सोबतच बेलायकनला सुद्धा प्रेस करा त्यामुळे माझे नवीन अपलोड होणारे व्हिडिओज आपल्याला सर्वात पहिले बघता येतील चला तर सुरू याचा व्हिडिओ प्रश्न आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्ती करून पुन्हा लिहा एक प्रक्रिया सहकारी संस्थेचे कारभार हुकुमशाही पद्धतीने चालतो तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की हुकुमशाही हा शब्द चुकीचा आहे कारण सहकारी संस्थेचा कारभार हा लोकशाही पद्धतीने चालविला जातो म्हणून याचं उत्तर काय राहील प्रक्रिया सहकारी संस्थेचा कारभार हुकुमशाही नाही लोकशाही पद्धतीने चालविला जातो त्यानंतर दोन सहकारी सुतगिरणी सावर प्रक्रिया करते तर हे तर अतिशय सोपा प्रश्न आहे कारण सहकारी सूतगिरणी ही कापसावर प्रक्रिया करते म्हणून याच उत्तर सहकारी सुतगिरणी ही कापसावर प्रक्रिया करते त्यानंतर तीन आहे प्रक्रिया सहकारी संस्थेचे मुख्य कार्य तयार मालावर प्रक्रिया करणे होय हे तर दुरुस्ती करून कसं होईल प्रक्रिया सहकारी संस्थेचे मुख्य कार्य कच्च्या मालावर प्रक्रिया करणे होय आणि शेवटचा आहे महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना पुणे येथे स्थापन झाला तर दुरुस्ती करून महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर जिल्हा अहमदनगर येथे स्थापन झाला त्यानंतरचा आहे प्रश्न गटात न बसणारा शब्द शोधा एक तेलबिया दूध साखर कापूस तर आपल्याला माहिती आहे की तेलबिया दूध साखर कापूस दूध साखर कापूस तेलाच्या बिया यामधील वेगळा शब्द ब म्हणजे दूध त्यानंतर आहे दोन अ गिरण्या ब शीतगृहे क साकार कारखाने आणि ड तेल गिरण्या तर यामधील ब शीतगृहे हा वेगळा शब्द आहे त्यानंतर तीन मळी दोन अल्कोहोल क इथेनॉल आणि ड सरकी तर याच्यामधून सगळा वेगळा शब्द आहे सरकी कारण उसापासून अल्कोहोल नौल, इथेनॉल मळी तयार केली जाते आणि सरकीच ही एकमेव पदार्थ आहे जो उसापासून उसापासून तयार केला जात नाही म्हणून याचं उत्तर वेगळा शब्द सरकी आणि सगळ्या शेवटचा प्रश्न आहे योग्य क्रम लावा असूत ब का गासड्या ड कापड आणि कापड आणि ड कापूस पिंजा